आज दिनांक 6 जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. शासन आदेशाप्रमाणे पारनेर पंचायत समितीमध्ये सुद्धा हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. शिवराज्याभिषेक ही एक ऐतिहासिक क्रांतिकारक घटना असून सर्वांसाठी तो प्रेरणादायी व नवचैतन्य देणारी घटना आहे. पारनेर पंचायत समितीवर आज भगवा ध्वज उभारून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सभापती गणेश शेळके, उपसभापती सुनंदा धुरपते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित मुंडे, गटविकास अधिकारी किशोर माने, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित मुंडे, CDPO कराळे, उपअभियंता सांगळे, उद्योजक सुरेश धुरपते आदी उपस्थित होते. या प्रसंगी शाहीर दत्ता जाधव, लहू रणशूर, संतोष अटक, समाधान रणशूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे सादर केले. यावेळी सर्वजण कोरोनाला विसरून गेले होते. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वांचे लाडूने तोंड गोड करत कार्यक्रमाची सांगता झाली. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. क्षत्रिय गुणावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमंत श्री शिवराज्य अभिषेक दिनाच्या निमित्ताने सादर करत आहे. सर्वांनी छायाचित्राने ते ऐकायचे. महाराष्ट्र भूमी संतांची आहे, गांधीवीरांची भूमी आहे, पारनेर तालुक्यात सेनापती बापटांची भूमी आहे. या महाराष्ट्रात अनेक शूरवीर जन्माचले, अनेक क्रांतीवीर जन्माचले. जय जयकार महाराष्ट्राचा, शिव शंभूचा, शिवाजी राजाचा, शिवाजी राजाचा, शिवाजी राजाचा, शिवाजी राजाचा. शौर्य कळले रोम रोम, शौर्य कळले रोम रोम, शौर्य कळले रोम रोम. शैव झाला से तैयार, शैव झाला से तैयार.